मित्रांनो हे आहे केडीएस दुर्वा, केडीएस फुले दुर्वा या सोयाबीनची यावर्षी मोठ्या स्वरूपात शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे आणि हे बियाणे आपण आपल्या शेतामध्ये यावर्षी बीजोत्पादन करण्यासाठी लागवड करत आहोत। या प्रकारे या बियाणाची पॅकिंग बॅग आहे आणि आपण ही बॅग 5 किलोची घेतली होती। आपण बघू शकता मित्रांनो कंपनीचं लेबल या बॅगवर आहे आणि ही जे आपण जे ओरिजिनल बियाण्याची मागणी केली होती तर कंपनीने आपल्याला ओरिजिनल बियाणे पावती सुद्धा आपल्याला। मित्रांनो या वर्षी केडीएस दुर्वाची मागणी जास्त वाढली असल्या कारणाने या बियाण्याच्या नावाखाली शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू होती आणि आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण कंपनीकडे बियाण्याची पावती आपण त्यांना मागितली होती। त्यांनी या प्रकारे आपल्याला बियाण्याची पावती आणि बॅगसुद्धा आपल्याला ही दिलेली आहे आणि आपण म्हणू शकतो की आपल्याला ओरिजिनल बियाणं मिळालं आहे आणि याच बियाणाचं बीजोत्पादन करण्यासाठी आपल्या शेतामध्ये आज आपण टोकन यंत्राद्वारे याची टोकन करत आहोत। केडीएस दुर्वा 992 या सोयाबीनची आपण लागवडीपूर्व बीज प्रक्रिया केलेली आहे। बीज प्रक्रियेसाठी आपण रासायनिक बीज प्रक्रिया निवडली असून कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे। याचं प्रमाण आपण 1 किलोला 3 मिली घेऊन ही बीज प्रक्रिया केली आहे। मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर ॲक्टिव्ह ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला बघत असाल तर ॲक्टिव्ह ॲग्रीटेक या फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा। मित्रांनो यावर्षी मोठ्या प्रमाणात हिवाळी आणि उन्हाळी सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि आम्ही सुद्धा यावेळेस बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीनची लागवड करत आहोत आणि लागवडीसाठी यावर्षीचं सर्वात प्रसिद्ध कमी कालावधीत येणारं जास्त रोग प्रतिकारक क्षमता असणारं आणि जास्त उत्पन्न देणारं जे बियाणं आहे केडीएस फुले दुर्वा 992 या सोयाबीनची आपण यावर्षी उन्हाळी हंगामामध्ये लागवड करत आहोत। आपण बघू शकता मित्रांनो की आता प्रत्यक्ष ही लागवड सुरू आहे। टोकन यंत्राच्या सहाय्याने 5 गुंठ्याच्या क्षेत्रफळावर आपण 3 किलो बियाण्याची निवड केलेली आहे आणि 5 गुंठ्याच्या क्षेत्रफळावर आपण 3 किलो बियाण्याची टोकन यंत्राद्वारे तो लागवड करत आहोत। मित्रांनो 2 ओळीतील अंतर आपण हे 22 इंच घेतलेलं आहे आणि 2 रोपातील अंतर हे आपण 6 इंच घेतलं आहे म्हणजे या मशीनची सेटिंग आपण 6 इंचावर केलेली आहे आणि 2 ओळीतील अंतर आपण हे 22 इंच केलेलं आहे। 22 इंच यासाठी केलेले की या सोयाबीनला जास्त प्रमाणात फुटवे येतात आणि फुटव्याची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी यामुळे आपण 22 इंच अंतर हे 2 ओळीत घेतलेलं आहे आणि मशीनची सेटिंगसुद्धा 6 इंच आणि 22 इंचावर आपण केलेली आहे। जमीन साधी आणि मध्यम स्वरूपाची आहे। जमिनीमध्ये खडकाचं किंवा दगडाचं प्रमाणसुद्धा आपल्याला दिसू शकतं। ही जमीन साधी हलकी माळरानावरची जमीन आहे। मित्रांनो केडीएस दुर्वा या सोयाबीनची यावर्षी मोठ्या प्रमाणावर मागणीही होत आहे आणि या मागणीमुळेच याचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकरी यावर्षी उन्हाळी हंगामामध्ये आणि हिवाळी हंगामामध्ये घेत आहेत। या सोयाबीनसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असल्या कारणाने फसवणूकसुद्धाही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तर या सोयाबीनला खरंच उत्पादन जास्त आहे, फुटवे जास्त आहेत आणि रोग प्रतिकारक शक्ती आहे का ते हे बघण्यासाठी आणि बीजोत्पादनासाठी यावर्षी उन्हाळ्यामध्ये आपण या सोयाबीनची लागवड करत आहोत। नक्कीच फुलावस्था, शेंगावस्था आणि काढणी या ही व्हिडिओसुद्धा आपण यावेळेस टाकणार आहोत। या अगोदर आपण ओरिजिनल बियाणं केडीएस दुर्वा 992 हे बियाणं ओरिजिनल कसं ओळखावं यासाठी आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो जर आपण बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण तो बघू शकता। मित्रांनो केडीएस दुर्वा उन्हाळी सोयाबीन या सोयाबीनची माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।